आणि आता महाराष्ट्रातल्या अनेक बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा. ठाण्यामध्ये ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला आहे. कळव्यामध्ये मनीषानगर परिसरात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करत त्यांना मारहाण करण्यात आली. हा ठाकरे गटाचा कार्यक्रम नसून सापळा रचून शाईफेक केल्याचा आरोप पोळ यांनी केला. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतल्या मालाडमध्ये शिवसेनेकडून जनसंपर्क अभियान राबवण्यात आलं. यावेळेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्थानिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यासोबतच राज्य सरकार नागरी प्रश्न लवकरात लवकर सोडवेल असं आश्वासन त्यांनी दिलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मोर्चे बांधणी सुरू केली. नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत 21 लोकसभा मतदारसंघात काँग्रेससाठी सकारात्मक वातावरण असल्याचं समोर आलं. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून महाविकास आघाडीतील जागावाटपात किती जागा मिळवायच्या याबद्दलच्या विविध चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची भेट झाली. यावेळेला ही सदिच्छा भेट असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी आमदार बनसोडे यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना मात्र उधाण आलं. फडणवीस यांनी आमच्या पक्षाला सोबत घेऊन चालावं असं विधान तानाजी सावंत यांनी केलंय. ते पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलत होते. तर एकनाथ शिंदे कठोर परिश्रम करणारे नेते असून ते भाऊक असल्याचंही सावंत म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे हलक्या कानाचे असल्याचंही त्यांनी नमूद केलं. शिवसेनेच्या 57व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं एक टीझर जारी करण्यात आला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा जागर होणार असल्याचं या टीझरमध्ये नमूद करण्यात आलं. एका जाहिरातीमुळे आमच्या सरकारमध्ये दुरावा निर्माण होत नाही. आमचा फेविकॉल जोड आहे. आमची युती आजची नाही तर फार जुनी आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. माझ्यात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये या जाहिरातीमुळे कोणतंही वितुष्ट निर्माण झालेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धाराशिवमध्ये जाहीर सभा पार पडली. फडणवीस सभेच्या ठिकाणी दाखल होताच नागरिकांनी मोबाईलचे फ्लॅशलाईट लावून त्यांचं जोरदार स्वागत केलं. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या मोबाईलचा फ्लॅशलाईट लावून नागरिकांचा उत्साह वाढवला. अहमदनगरमधल्या श्रीरामपूरमध्ये बंदची आग देण्यात आली. शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला विरोध करत श्रीरामपूर जिल्हा जाहीर करण्याच्या मागणीसाठी बंद पुकारण्यात आला. कांदिवलीमधील कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अजान लागल्यानं वाद निर्माण झाला. यावेळेला मनसे कार्यकर्त्यांनी शाळेत गोंधळ घातला. यानंतर शाळा प्रशासनानं यासंदर्भात माफी मागितली. दरम्यान संपूर्ण घटनेची चौकशी करून FIR दाखल करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलंय. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद ग्रामपंचायतीला जिल्हा नियोजन निधीतून अग्निशमन बंब देण्यात आला. या अग्निशमन बंबाचं लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. या लोकार्पण सोहळ्याला सर्वपक्षीय पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगावच्या दौऱ्यावर असताना ओल्या काजूची खरेदी केली. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या शेतात खजुराची लागवड केली असून शरद पवार यांना याबद्दल समजताच त्यांनी ताफा थांबवत खडसे फार्म इथल्या खजुराची खरेदी केली. राज्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असतानाच जळगाव शहराचा पाणीपुरवठा आज बंद असेल. महावितरणनं वाघूर पंपिंग स्टेशनच्या इथे देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेतलंय. त्यामुळे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कापसाला भाव मिळावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं. मात्र अजित पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचं बोलणं करून दिलं आणि उपमुख्यमंत्र्यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलं. वर्ध्यातील बोगस बियाणं कारखाना प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी SIT स्थापन केले. 15 सदस्य असलेल्या SIT 5 अधिकाऱ्यांचा समावेश असून हे पथक बोगस बियाणं कारखाना प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे.
कोल्हापुरातील सिंचन उपसाबंदी तात्पुरती रद्द करण्यात आल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. 20 जूनपर्यंत निर्णय लागू असणार आहे, यानंतर उपसाबंदी केली जाईल. शेतकऱ्यांची सिंचन विभागासोबत बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. भुसावळ शहरामध्ये पाण्याची समस्या गंभीर झाली असून अनेक भागात टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय. मात्र दुसरीकडे नाहटा चौक परिसरात असलेली पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होऊन हजारो लिटर पाण्याची नासाडी होते. याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. चाळीसगाव तालुक्यातील बिलाखेड इथे शेतामध्ये हायव्होल्टेज तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये देवीदास पाटील या शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालंय. एका व्यक्तीनं दारूच्या नशेत स्वतःच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना मारहाण केल्याची घटना जळगावच्या भुसावळमध्ये घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून नेटकरी या घटनेमुळे संताप व्यक्त करतायत. जळगावमध्ये भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं. युनिटी ऑफ मूल निवासी या संघटनेच्या नावाखालती बामसेफ संघटनेचं रजिस्टर नंबर वापरून गैरप्रकार करणाऱ्याला अटक करावी, आरोपीला पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावा अशी मागणी करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यावर आपली जनावरं विकण्याची वेळ आली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाऱ्याची टंचाई आहे, त्यामुळे जनावरांना चारा मिळणं अतिशय दुराप्रस्त झालंय. शेतकऱ्यांची जनावरं भुकेने व्याकुळ होत आहेत, त्यामुळे त्यांना मातीमोल भावात विकावी लागतात. भुसावळमध्ये मुंबई नागपूर महामार्गावर कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या टँकरला अपघात झाला. फेकरी टोल नाक्याच्या जवळ हा अपघात झाला. यात कोणती जीवितहानी झाली नाही, मात्र हजारो लिटर तेल वाया गेलं. कल्याण डोंबिवली शहरातील नालेसफाईवरून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मनपा अधिकाऱ्यांना थारेवर धरलं. 8 कोटींचं टेंडर काढून सुद्धा नालेसफाई न झाल्यानं त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. तरीही नालेसफाई नाही तर पालिकेच्या तिजोरीची सफाई सुरू असल्याची टीका त्यांनी केली. जेएनपीटी न्हावाशेवा पोर्टवरून निर्यातदार मालाची निर्यात करतात, मात्र अनेक वेळेला त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सीमाशुल्क विभागानं पुढाकार घेत नीव या पोर्टलचं अनावरण केलं. या पोर्टलच्या माध्यमातून निर्यातदार आपापल्या अडचणी प्रशासनासमोर मांडून त्याचं निराकरण करून घेऊ शकतात. खारघर भागात भरधाव ट्रकनं उभ्या असलेल्या एका टेम्पोला जोरदार धडक दिली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला असून ट्रक चालक फरार आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. मोदी सरकारनं कोळी बांधवांसाठी केलेलं कार्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. या निमित्तानं मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी स्वतंत्र मत्स्य मंत्रालयाची स्थापना करून निधी उपलब्ध करून देण्यात आला. याद्वारे देशभरातील कोळी बांधवांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये लसणाच्या दरात वाढ झाली. बाजारात 10 ते 12 गाड्या दाखल होतात. आधी लसूण उटी लसूण प्रति किलो 110 ते 140 रुपयांनी होता, तो आता 120 ते 150 रुपये किलो आहे. तर देशी लसूण 95 ते 100 रुपयात भरून आता 105 रुपयांपर्यंत वधारला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेवर यावर्षी पाणी कपातीचं मोठं संकट आहे. पुढचे 2 ते 3 दिवस पाऊस सुरू न झाल्यास सध्या सुरू असलेल्या पाणी कपातीत आणखीन वाढ होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या वर्षी धरण क्षेत्रात कमी पावसाची नोंद झाल्यानं मोरबे धरण पूर्णपणे भरलं नव्हतं. उरण तालुक्यातील सारडे ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनधिकृत गोदामांवर कारवाई करण्यात आली. परवानगी न घेता गोदामं उभारण्यात आल्यानं सिडकोच्या अतिक्रमण विभागानं गोदामं जमीनदोस्त केली. यामुळे अशा अनधिकृत गोदामं बंधून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचं धाबदळ आणलं आहे. वर्धा रेल्वे स्थानकातील मालधक्क्याच्या जवळ मालगाडीचे 2 डबे रुळावरून घसरले. मालधक्क्यावरून डबे घसरल्यानं मेन लाईनवरच्या वाहतुकीवरही त्याचा कोणताही परिणाम झालेला नव्हता. सध्या रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात आहे. मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रूळ दुरुस्ती, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर, हार्बर मार्गावर पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा मेगा ब्लॉक असणार आहे. मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाच्या जवळ लोकलमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे मध्य रेल्वे प्रशासन खडबडून जागं झालंय. गुन्हेगारांच्या रेल्वे स्थानक परिसरातील वावराला चाप घालण्यासाठी
107 फेस रेकग्नायझेशन कॅमेरे हे तातडीनं लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई विमानतळावरून मे महिन्यात तब्बल 43 लाख लोकांनी देशविदेशात प्रवास केल्याची माहिती विमानतळ प्रशासनानं दिली. एप्रिल 2023च्या तुलनेत मे 2023 मध्ये झालेली वाढ 8% आहे, तर मे 2022च्या तुलनेत ही वाढ 23% इतकी मोठी आहे. 2 मेपासून जमिनीवर स्थिरावलेली गोफर्स्ट कंपनी पुन्हा एकदा उड्डाणासाठी प्रयत्नशील असून जून अखेरपर्यंत 22 विमानांच्या माध्यमातून उड्डाण करण्यासाठी कंपनीचे प्रयत्न वेगानं सुरू आहेत. यासंदर्भात कंपनीनं यापूर्वीच DGCA कडे पुनर्नियोजन आराखडा सादर केला आहे. राज्य मंडळातर्फे जुलै ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या 10वी पुरवणी परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह 21 जूनपर्यंत पैसे भरता येतील, तर विलंब शुल्कासह 25 जूनपर्यंत अर्ज सादर करता येतील. 12वी परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर झाला, मात्र 12वी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पुढे पेच निर्माण झालाय, त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिका शाळांमध्ये पटसंख्या वाढवण्यासाठी मिशन ऍडमिशन ही मोहीम सुरू करण्यात आली. प्रत्येक वर्गात किमान 50 विद्यार्थी असं उद्दिष्ट मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाला नेमून देण्यात आलंय. राज्यामध्ये महारेरा स्थापन झाल्यानंतर प्रकल्प नोंदणी बंधनकारक करण्यात आले. परिणामी अशा प्रकल्पांच्या अर्थात न्यायिक प्रक्रियेत अडकलेल्या घरांच्या किमतीत 5-6% घट झाली आहे, तर बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आल्याचा निष्कर्ष मँचेस्टर विद्यापीठाच्या अभ्यासकांनी काढला आहे. विकासक आणि घर खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या जुन्या नव्या नोंदणीकृत दलालांनी आता महारेराचं प्रशिक्षण प्रमाणपत्र त्यांना बंधनकारक करण्यात आलं आहे. खुल्या नोंदणीकृत दलालांना प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 1 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. डोंबिवली कल्याण कोळसेवाडी वाहतूक वाहन तपासणी मोहीम राबवण्यात आली. 1 तासाच्या अवधीत शहरातील मुख्य वर्दळीचे रस्ते आणि चौकात राबवण्यात आलेल्या मोहिमेत डोंबिवली कोळसेवाडी वाहतूक विभागानं 852 वाहन चालकांवर कारवाई केली. या वाहन चालकांच्याकडून 5,78,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करण्यावरच मुंबईकरांची तहान असून पाण्याची वाढती गरज लक्षात घेता पालिकेनं इस्रायलच्या पद्धतीनं समुद्राचं पाणी गोडं करून त्याचा निक्षारीकरण प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. पालिका याबद्दल लवकरच निविदा काढणार आहे. यासंदर्भात सोमवारी आयुक्तांच्या अधिकाऱ्यांची बैठक होईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी बेलुरासू यांनी दिली आहे. बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत. परभणी शहरासह जिल्ह्याच्या तापमानामध्ये मोठी वाढ झालेली आहे. शहराचं तापमान 40 अंशांवरती पोहोचलं आहे, त्यामुळे शहरातील रस्ते ऊस पडू लागल्यात. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडूनही दिला जातोय. आपण पाहत आहे बातमी 36 जिल्ह्यांची. मुंबईमध्ये सुमारे 2026 किलोमीटर लांबीचं मलनिसारण वाहिन्यांचं जाळं असून यातील काही ठिकाणच्या वाहिन्या या जीर्ण झालेल्या आहेत, त्यामुळे नव्या वाहिन्या टाकून मलनिसारण प्रकल्पांतर्गत हे जाळं अधिक विस्तारण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत. रस्त्यालगत टनेलिंग पद्धतीनं 800 मिलीमीटर आणि 1200 मिलीमीटर व्यासाच्या काँक्रीटच्या वाहिन्या टाकण्याचं काम सुरू आहे. मुंबईतील सर्व मॅनहोलना संरक्षक जाळ्या तातडीनं बसवण्यासंदर्भात कृती आराखडा पालिका प्रशासनाकडून तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी अभियंते येत्या 15 दिवसात प्रोटोटाईप विकसित करणार आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मॅनहोल सुरक्षित केले जातील अशी माहिती मुंबई मनपाचे अतिरिक्त पालिका आयुक्त पी बेलुरासू यांनी दिली.
एखादा शासकीय कर्मचारी नाशिक महापालिकेच्या कारभाराविरोधात वारंवार तक्रार कशी करू शकतो असा प्रश्न घनकचरा व्यवस्थापन विभागातील स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलाय. त्र्यंबक रस्त्यावरील एका शासकीय कार्यालयात वरिष्ठांची भेट घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. ससून रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाचं नूतनीकरण सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर रुग्णांना जलद सेवा मिळणार आहे. रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये दररोज सुमारे 3,000 रुग्ण तपासणीसाठी येत असतात. पीएमपीएमएलए प्रशासनानं स्वारगेट आणि मार्केट यार्ड परिसरातून मुळशी तालुक्यात जाणारे 11 मार्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही सेवा पूर्ववत करण्यात आल्यामुळे तालुक्यातील नोकरदार, विद्यार्थी तसंच शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. पुण्यात नालेसफाईची कामं पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र पावसाळा पूर्व कामं योग्य पद्धतीनं झाली की नाही हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. दरम्यान पावसाळ्याच्या कालावधीत सुद्धा साफसफाईची कामं सुरूच ठेवण्यात येणार असून त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पुणेकरांना पाणीबाणीला सामोरं जावं लागत आहे. आता पाणी कपातीमध्ये सुद्धा महापालिकेकडून टँकर माफियांसाठी पाणीच पाणी दिलं जात असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवताना टँकर भरणा केंद्र सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. पण टँकर भरणा केंद्रातून राजरोजपणे टँकर भरले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षात शहरातील प्रदूषणात वाढ होत असताना महाराष्ट्रातल्या काही शहरांमधलं प्रदूषण कमी होत असल्याची नोंद केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात नमूद करण्यात आली. त्यामुळे पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबादसह नाशिकची हवा आरोग्यदायी ठरली आहे. सर्वात चांगली हवा सांगलीची नोंदवली गेली. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो.